सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज 11 मार्च म्हणजे 1 2022 ची गोष्ट आहे. महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तिस्थान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृती दिन मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस बाल शौर्य दिन हा तुमच्या लक्षात असेल. हा साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झाला तर मी म्हटलं की बा तो पण बाल शौर्य दिन साजरा करत असताना त्या दिवशी तरी हा छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना म्हणजे त्यांना द्यायचा आहे तिथं द्या. मी महाराजांच्याबद्दल बोलत असताना मी आजपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्याबद्दल स्त्रियांच्याबद्दल कधीही चुकीचं बोललो गेलेलं नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळेस मी केलेल्या भाषणातील काही मुद्द्यांवर मला तर त्याच्याबद्दल मी आपलं भाषण केलं त्या दिवशी आम्ही उशिरापर्यंत चहापानाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री म्हणले होते की जाऊ थांबून जावा पण बहुतेक आमचे विधानसभेचे सगळे गेलेले होते आणि विधान परिषद उशिरापर्यंत चालणार होती. मग नाना पटोले मी म्हणलं आता किती वेळ थांबायचं मग आम्ही पण तिथनं निघालो आणि निघून नंतर मी माझ्या कामाला नागपूरवरून मुंबईला माझं रात्री फ्लाईट उशीर झालं तिकडनं आलो. परंतु त्याच्यानंतर गेल्या 2-1 दिवसांमध्ये सातत्याने ह्या संदर्भामध्ये बऱ्याच काही घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. खरं तर पत्रकार मित्रांनो, ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय की मी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब थोरात आम्ही सगळे ज्या सरकारमध्ये काम करत होतो तिथं 11 मार्चला मी हा अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर कदाचित लोक विसरून गेले असतील म्हणून मी आठवण करून देतोय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज 11 मार्च म्हणजे 2022 ची गोष्ट आहे. महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तिस्थान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृती दिन या दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे त्यांचे स्मारक वढू बुद्रुक व तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे या परिसरात उभारण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या शासनाकडनं 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असाम्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांच्यासाठी येत्या वर्षापासून महाराजांच्या नावानी छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येत आहे. महाराजांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन करून आपल्या अनुमतीने मी 2022-23 या वर्षाचा महाविकास आघाडीचा सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर करतो. हा अर्थसंकल्प सादर करत असताना पहिलाच प्यारा काय हे आपण आत्ता पण ऐकलेलं आहे. वास्तविक त्या संदर्भामध्ये ताबडतोब मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामाला लागलो आणि तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन आपण ताबडतोब त्याच्या बैठका वगैरे त्या सुरू केल्या. हे झालं मार्चमध्ये मी जाहीर केलेलं होतं ते. एप्रिल मे जून 15 जूनला मी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावायला लावली. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मंत्री सार्वजनिक बांधकाम म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री मंत्री गृह मंत्री महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री वैद्यकीय शिक्षण डॉक्टर अमोल कोल्हे त्या भागातले संसद सदस्य VC द्वारे आणि अशोक पवार विधानसभा सदस्य अशी बैठक होऊन त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता देण्यात आली आणि त्या दिवशी 269 कोटी 24 लाखाच्या ह्या सगळ्या कामाला मान्यता दिली गेली. त्याच्या आधी 9-6 ला मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली पण उच्चाधिकार समितीच्या बैठकीत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्मारक वडू बुद्रुक तालुका शिरूर येथील विकास आराखड्याच्या 269 कोटी रुपये 24 लाखाला मान्यता देण्यात आली. म्हणजे हे ताबडतोबच आम्ही कामाला लागलो आणि ह्या सगळ्या मान्यता झाल्या. त्याच्यानंतर मान्यता दिल्यानंतर 28 जून मला वाटतं 30 जूनला एकनाथरावांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 30 जूनला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ म्हणजे तुळापूर तालुका हवेली व समाधीस्थळ स्मारक वडू बुद्रुक शिरूर येथील विकास आराखड्याला मान्यता देण्यात येत आहे असा GR निघाला.
आणि त्या सगळ्या जी आर आणि सगळ्या मिटिंगच्या मध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्याच बद्दलचा उल्लेख आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तशाच पद्धतीनं मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यालाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, इथंही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यालाही तशाच पद्धतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, त्या पण ह्याच्यावर पण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, अशाच पद्धतीचा उल्लेख ह्या सगळ्या पानांवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. वास्तविक हे सगळं करत असताना मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ही गोष्ट का लक्षात आणून देत होतो की बाबा 14 मेला 1657 छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झालेला आहे, जयंती त्या दिवशी आपण साजरी करतो. आणि 26 डिसेंबरला मी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस बाल शौर्य दिन हा तुमच्या लक्षात असेल, हा साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झाला. तर मी म्हणलं की बाबा तो पण बाल शौर्य दिन साजरा करत असताना त्या दिवशी तरी हा छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना म्हणजे ज्यांना द्यायचं आहे तिथं द्या किंवा जयंतीच्या दिवशी. आणि मला माझं काही जे काही भाषण करायचं होतं ते भाषण मी त्याच्यामध्ये केलं, ते सगळीकडे आलेलंच आहे. मला एका गोष्टीची गंमत वाटते पत्रकार मित्रांनो, की मधल्या मी महाराजांच्या बद्दल बोलत असताना मी आजपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल स्त्रियांच्या बद्दल कधीही चुकीचं बोललो गेलेलो नाहीये. मात्र त्याच्या आधी जो महामोर्चा काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये राज्यपाल महोदयांनी अक्षरशः राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला होता, त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारचं वाक्यरचना केलेली होती, बेताल वक्तव्य केलेलं होतं, जी शब्द प्रयोग वापरायला नको होते ते त्या पद्धतीनं त्यांनी वापरलेले होते, त्याही सगळं मी रेकॉर्डला त्यावेळेस आणलं.